नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो ते म्हणजे आपल्या यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या पहिल्या म्हणजेच मेष राशीच्या जुलै दोन हजार तेवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य आपण नेहमीप्रमाणेच आपल्या चंद्र राशीनुसार माहिती करून घेत आहोत ज्यालाच आपण जन्म राशी असंही म्हणतो तर आपल्या मूळ कुंडलीमधील ग्रह योगानुसार या महिन्यातील ज्या गोचर ग्रहांचा आपण परिणाम अनुभवणार आहोत माहिती करून घेणार आहोत तो आपल्या मूळ कुंडलीतल्या ग्रहांनुसार अनुभवायला मिळणार आहेत याची कृपया दखल घ्यावी परंतु महत्त्वाचे असणारे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे अनुभवायला मिळतीलच व्हिडिओच्या शेवटी आपण जाणून घेत आहोत ते म्हणजे या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांचा परिणाम म्हणजे कुठले दिवस शुभ आणि अशुभ तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करावेत आध्यात्मिक उपाय तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत निश्चितपणे पहा महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पराक्रम स्थानातील म्हणजे तिसऱ्या घरातील बुध आणि रवीची शुभयुती सरकारी कागदपत्रांच्या कामात यश मिळवून देणारी असणार आहे त्यामुळे महत्त्वाची सरकारी दस्तावेज पूर्ण करून घेण्यासाठी अवश्य ती धावपळ करून याचा आपण लाभ मिळवू शकता किंवा मिळवून घ्यावा तसेच शाळा कॉलेज सुरू होण्याचा हा कालखंड आणि यामध्ये आवश्यक असतात ती विविध सरकारी कागदपत्रं आणि म्हणून हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे तसेच सोळा जुलैपर्यंत रविग्रह याच पराक्रम स्थानात राहणार आहे त्यामुळे सरकारी अधिकारी सरकारी कामकाज योग्य मदत मिळून या सगळ्यामध्ये योग्य मदत मिळून यशस्वी होण्यास आपल्याला खूप चांगलं सहाय्य प्राप्त होणार राजकी बर आहे राजकीय वर्तुळातून सुद्धा योग्य असे सहाय्य आपल्याला मिळताना दिसत आहे तेव्हा निःसंकोचपणे ही मदत घ्यायला हरकत नाही आणि आपण ती घेऊ शकता याच सोळा जुलैपर्यंत प्रथमस्थानातील राहू आणि गुरु ग्रहांचा रवीबरोबर शुभ असा त्रिरेकादशी योगात आहे म्हणजेच दोनही ग्रह एकमेकांपासून तिसरे आहेत त्याला त्रिरेखादशी योग असं म्हणतात त्यामुळे कामामध्ये एखादी नवीन संधी पुढे येताना दिसेल ती संधी मात्र अवश्य स्वीकारा आणि त्यासाठी त्या संधीवर त्यासा लक्ष ठेवा तसेच काही नवीन धाडसे निर्णय मग ते नोकरीत किंवा व्यवसायात आपण घेण्याच्या विचारात असाल तर त्याला आपल्याला सरकारी राजकीय आणि कौटुंबिक या सगळ्या माध्यमातून सहाय्य अतिशय चांगलं मिळण्याचा योग महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात दिसतो आहे तसेच प्रथमस्थानातील राहू गुरु या ग्रहांवरील ग्रहांवर लाभामध्ये असणाऱ्या दृष्टी दृष्टीसुद्धा काही महत्त्वाची आणि विलंबाने चालणारी मोठी कामं स्वीकारायला संधी देईल अर्थात ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला मात्र प्रचंड मेहनत आणि नियोजन मात्र करावं लागणार आहे नोकरीतील बदल करतेवेळी योग्य मार्गदर्शन आणि माहिती घेऊनच नोकरदार मंडळीने निर्णय घ्यायचा आहे या महिन्यामध्ये तर व्यावसायिक आणि व्यवसायामध्ये काही नवीन बदल जर करणार असाल काही नवीन उद्योगाचा विचार करणार असाल तर अवश्य अभ्यास करूनच निर्णय घेऊ शकता तसेच सरकारी कामाचं टेंडर मिळवण्याचा प्रयत्न या महिन्यात जरा जोरकस करायचा आहे आपल्याला कारण आपण ती संधी मिळवण्याचे योग पत्रिकेत निर्माण झालेले आहेत आर्थिक लाभाच्या दृष्टीने सहा जुलैनंतर पंचमस्थानामध्ये येणारा शुक्र ग्रह फायद्याचा राहतो आहे त्यामुळे वैयक्तिक कामासाठी व्यवसायासाठी बँक लोन जर घेणार असाल तर आपले प्रयत्न त्यादृष्टीने वाढवायला हरकत नाही कागदपत्रांची पूर्तता मात्र व्यवस्थित करा याच पंचम स्थानावर पडणारी शुभ गुरुग्रहाची व शनि ग्रहाची, ग्रहाची दृष्टी विद्यार्थ्यांना विद्या अभ्यासामध्ये अनुकूलता वाढवणारी राहणार आहे मात्र महिनाभरासाठी पंचम स्थानातील मंगळ ग्रह अति आत्मविश्वास सांभाळण्याची मात्र सूचना देतोय कारण प्रचंड घाई करण्याचा मंगळाचा स्वभाव असतो एकंदरीत मंगळ शनी गुरु या सर्व ग्रहांचा पंचम स्थानातील योग हॉटेल मॅनेजमेंट सिव्हिल इंजिनिअरिंग मॅकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ त्यांच्या बाजूने शुभ परिणाम देणारा राहणार रा आहे असं सुचवतो आहे मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या करिअर किंवा उच्च शिक्षणाची योग्य आणि अचूक दिशा जर जाणून घ्यायची असेल कुंडलीच्या अभ्यासातून तर सशुल्क मार्गदर्शनाने कुंडलीचं घेण्यासाठी अवश्य आपण व्हॉट्सअप करून कार्यालयामध्ये संपर्क का साधू शकता की आम्हाला कुंडली मार्गदर्शन हवं आहे आमच्याकडून तुम्हाला मार्गदर्शन कसं केलं जातं याची संपूर्ण माहिती पाठवली जाईल त्यानंतर आपण आपले अपॉइंटमेंट बुक करू शकता नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स ते आमचा नंबर आणि याबद्दलचं करिअर आणि ज्योतिषशास्त्र याची व्हिडिओची लिंकसुद्धा खाली दिलेली अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा शिवाय आपल्या मेष राशीच्या व्यक्तिमत्वाची आरोग्याची आणि करिअरची माहिती देणारा व्हिडिओ नुकताच गेल्या पंधरवड्यात आपण प्रकाशित केलेला आहे त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे त्यामुळे आपण जाणू शकाल की मेष राशीचं व्यक्तिमत्व करिअर कसं असतं सप्तम सप्तमेश शुक्र या ग्रहाचं या महिन्यातील गोचर भ्रमण सहा जुलैपर्यंत चतुर्थ म्हणजे सुखस्थानात तर सात जुलैपासून पुढील महिनाभरासाठी शुभ समजल्या जाणाऱ्या पंचमस्थानातून होत असल्यामुळे ज्यांना आपल्या घरासंदर्भात <coughs> खरेदी विक्रीचे निर्णय घ्यायचे आहेत त्यांनी अवश्य आपले नियोजन करून ठेवावे नवीन वास्तूच्या तसेच वाहनाच्या खरेदीसाठी हा जो योग आहे हा लाभदायक आणि शुभ परिणाम देणारा राहतो तसेच वास्तूमध्ये एखादी नवीन वस्तूची खरेदी या महिन्यामध्ये याच योगामुळे संभवत आहे जी मंडळी राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्यांनी सोळा जुलैनंतर आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात्र अवश्य लक्ष ठेवावं जाणीवपूर्वक लक्ष ठेवावं आपली महत्त्वाची कामं आपली महत्त्वाची गुपितं बाहेर जाणार नाहीत याकडे तर पुरेपूर लक्ष द्यावं कारण सोळा जुलैनंतर चतुर्थ स्थानामध्ये येणारा रवी ग्रह हा जलतत्वाच्या कर्कराशीमध्ये प्रवेश करतोय त्यामुळे रविग्रह काहीसा निर्बली होतो आहे या दुसऱ्या पंधरवड्यात त्यामुळे आपलं आत्मबल सुद्धा कमी पडू शकतं अशा वेळेला आपल्या वरिष्ठांचा सल्ला आपल्या कामाच्या संदर्भात अवश्य घ्या त्यामुळे आपलं मनोबल वाढायला खूप चांगली मदत सुद्धा होईल विद्यार्थ्यांनी सुद्धा या काळामध्ये महत्त्वाचे निर्णय योग्य माहिती घेऊन योग्य सल्ला घेऊनच आपल्याला घ्यायचे आहे या काळामध्ये आपल्याला पोटाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हो मंडळी पोटाचे आरोग्य पचन संस्थेचं आरोग्य सांभाळायचं आहे हा पंचमस्थानातील ग्रह आणि प्रथम स्थानातील गुरुग्रह साफल्याचा योग तयार करत आहे आपल्या आवडत्या व्यक्तीच्या व्यक्तीचा प्रेमातला होकार मिळवण्यासाठी मात्र आपल्या मूळ पत्रिकेत प्रेमसंबंधाचा यशस्वी योग मात्र असणं आवश्यक आहे तसेच ज्यांचा अगोदरच प्रेमसंबंध आहेत त्यांनी विवाहाचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा हा कालखंड आपल्या बाजूने अनुकूलता दाखवतो आहे शुभ आहे पंचम स्थानामध्ये आलेला मंगळ ग्रह ज्यांची या महिन्यामध्ये प्रसूती होणार आहे अशा महिला वर्गांसाठी सावधानता मात्र ठेवायला सांगतोय म्हणून या काळामध्ये योग्य डॉक्टरी सल्ला घेण्याची सूचना हा मंगळ पंचम स्थानातला आपल्याला देत आहे कारण तो महिनाभर राहणार आहे त्यामुळे गरोदर स्त्रियांनी या महिन्यामध्ये विशेष काळजी घ्यायची आहे आपल्या स्वतःच्या संदर्भात तर मेष राशीच्या मंडळींनी या महिन्यामध्ये वातविकार गॅस समस्येवरती म्हणजे पोटातला गॅस म्हणा वात विकार म्हणा लिवर फंक्शनिंग म्हणा यावर लक्ष ठेवायचा परंतु आपल्या आरोग्याच्या जुन्या समस्या मात्र दूर होताना दिसतील त्यामुळे हा महिना आपल्यासाठी चैतन्यदायी ऊर्जेचा राहणारा एक कामातील उत्साह त्यामुळेच वाढलेला दिसेल नवनवीन प्रकल्प डोक्यामध्ये घिरट्या घालतील त्यामुळेच नवीन प्रकारच्या कामाशी संबंध जोडायला आपण तयार राहाल सदैव या महिन्यात गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये मा या महिन्यात फायनान्स आय टी एफ एम सी जी ऑटो इन्फ्रा स्टील ऑइल हे सेक्टर्स फायद्याचे से राहणार आहेत तर इंट्राडे ट्रेडिंग करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना फायदा मिळवून देणारा राहणार आहे फक्त दुसरा आठवडा सांभाळायचा आहे तो म्हणजे आपला आत्मबल नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायलासुद्धा हा महिना आपल्याला उत्तम आहे म्हणजे या महिन्यामध्ये चंद्राचं गोचर फार महत्त्वाचं ठरतं प्रत्येक महिन्यामध्ये आणि म्हणून ते आपण माहिती करून घेतो कारण राशीला येणारा सहावा आठवा आणि बारावा चंद्राचं जे भ्रमण असतं ते या महिन्यामध्ये अनुक्रमे एक दोन जुलै नऊ दहा अठरा एकोणीस अठ्ठावीस एकोणतीस जुलै या तारखांना थोडंसं सा अशुभ सहावा आठवा आणि बारावा असल्यामुळे सावधानता ठेवून व्यवहार करा अशी सूचना देत आहे तर या काळामध्ये आपली मानसिक शांतता कशी शांत राहील याकडे लक्ष द्या आरोग्य सांभाळा या चंद्राचं शुभ प्रमाण मात्र या, या महिन्यामध्ये तीन ते आठ अकरा ते सतरा वीस ते सत्तावीस आणि तीस ते एकतीस या तारखांमध्ये शुभकारक राहणार आहे त्यामुळे महत्त्वाची खरेदी महत्त्वाचे निर्णय महत्त्वाच्या गप्पा गोष्टी महत्वाच्या मिटिंग्स या काळामध्ये आपण जर लावून घेतल्या तर त्या उत्तम राहतील तर मंडळी अशी होती एकंदरीत आपल्या मेष राशीची माहिती या संपूर्ण महिन्यामध्ये प्रथमेश मंगळ ग्रह हा पंचम अशा शुभस्थानामध्ये असणारे यासाठी संकष्टनाशक गणपती स्तोत्राचं रोज एक वेळा अवश्य पठण करा तर मंगळवारी अष्टमी या दिवशी दुर्गा स्तोत्राचा पाठ करता आलं तर फार उत्तम आणि मानसिक शांततेसाठी रोज आपल्याला एकच मंत्र म्हणायचं आहे ओम गंग गणपतये नमः नम अवश्य करा मंडळी आपल्या ह्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण दोन पुस्तकं प्रकाशित केलेली आहे ज्याची आपण प्रत्येक वेळेला माहिती देतो कारण प्रत्येक वेळेला प्रश्न विचारला जातो ही पुस्तकं मागवायची कशी त्यातलं पहिलं पुस्तक म्हणजे विविध स्तोत्र आणि जप यांचं संकलन केलेलं चैतन्य लहरी हे आपण आमच्या कार्यालयाचा जो नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट काढा तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरस आहेत आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण पुस्तक भारतामध्ये कुठेही मागवू शकता चैतन्य लहरी त्याचप्रमाणे सप्तशती गुरुचरित्रसार हा जो ग्रंथ आहे हा टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ सेवामूल्य एकशे एक्कावन्न रुपये मग अशी सांगितल्याप्रमाणेच आपण याचंही पेमेंट करून हा ग्रंथसुद्धा मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आधी सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सरस्वती मेरू यंत्र सरस्वती यंत्र लक्ष्मी कवडी यांची माहितीसुद्धा जर आपल्याला घ्यायची असेल आपल्याकडून आमच्याकडून ह्या गोष्टी मागवण्याकरता तर आमच्या व्हॉट्सअपवरती आपण संपर्क साधा एक मॅसेज करा की ह्या तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी आमचा नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा आम्ही नम नेहमीच थमनेलवरती आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा कळावे लोबाय असावा धन्यवाद